गढ़ी कोण बाद झालाय तो साबित। प्रथमेश ने पहिला गळाला मासा लावला तो साबित च्या रूपात सहा या धावसंख्येवर दुसरा गढी माघारी पडतो का साबित ची जागा सांभाळण्यासाठी आले तो इबाद। लेकिन मैं फिर आपसे पूछ रहा था कि आपने अभी बॉस के टूर्नामेंट बहुत सारे देखे होंगे, आपने कहा कि पावर प्ले में बहुत सारे रन बटोर रहे होते हैं, लेकिन पावर प्ले के अंदर ना मुझे 9 से ज्यादा कभी रन दिखे नहीं, ऐसा क्यों, ऐसा क्यों होता है? देखिए जैसे हितेश जो पहला बॉलर जो लेके आता है पहली ओवर फर्स्ट इनिंग की, जो सबसे अच्छा बॉलर आपका जो टीम में होता है वही लेके आता है, और एक उसका एक प्रयत्न होता है, कोशिश होती है कि मैं रन रोक सकूं, 7 से 8 रन देख सकूं। थैंक यू, धन्यवाद फोद। आणि या चेंडूवर एक धाव मिळते, या एका धावीच्या मदतीने धाव फलक पोहोचला येते, 8 धावांवर 2 चेंडू 3 चेंडू 8 धावा, पुढचा चेंडू उत्कृष्टचा फटका, परंतु एका धावावर समाधानी व्हावं लागते, एका धावीच्या मदतीने धाव फलक पोहोचला येते 9 धावांवर, 4 चेंडू 9 धावा, 2 चेंडू प्रथमेश याचे बाकी आहेत, दुसरं षटक प्रगती पथावर आहे, तमीम फलंदाजीसाठी सज्ज आहेत, प्रथमेशच्या चेंडूचा सामना करण्यासाठी प्रथमेशचा 5वा चेंडू उत्कृष्ट फटका सरळ येतो समालोचन कक्षाकडे, आपण ज्या वेळेला चेंडू बाहेर टाकता प्रथमेश, आणि जो आता गडी मिळवला तमीम काझी याचा, हे निकले ओके, तसेच सॉरी तसेच तसेच सुनीलजी करतेकर यांच्याकडून दर्यावर्ती मंडळासाठी 201 रुपयाची देणगी आलेली आहे, मंडळ त्यांचा आभार आहे। आणि पुन्हा एकदा षटकार, डीजेला मिळते संधी सुमधुर संगीत वाजवण्याची, तू चल मैं आया, अशी परिस्थिती या संघाची, तू चल मैं आया, 3 गडी बाद झाले लगातार। आणि दर्यावर्तीच्या सदस्यांना एक विनंती असेल की एकानी खुर्ची घेऊन आपण सेटअप समोर उभा राहायचं आहे, कारण जर चेंडू लागला तर सेटअपला इजा होऊ शकते, इथे एक खुर्ची घेऊन बसायचं सेटअपच्या समोर, मास्टर देखील हा तिथेच सेटअप पासून चेंडू अडवायचा आपल्याला, तिसरं षटक घेऊन आलाय सिद्धेश।